नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ॲलर्जिक सर्दीवरती. बऱ्याच लोकांना थोडं जरी वातावरण बदललं किंवा धुळीच्या सान्निध्यात गेलात किंवा एखाद्या जाळ्यांच्या सान्निध्यामध्ये गेलात किंवा सूर्यप्रकाशामध्ये गेलात तर अशा वेळेला सर्दी होणं किंवा शिंका येणं लगेच सुरुवात होते. मित्रांनो, हा एक असा आजार आहे, हा इम्युनिटीशी रिलेटेड आहे, म्हणजे आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी रिलेटेड आहे. आणि ही ज्या वेळेला रोगप्रतिकार शक्ती वातावरणाशी ॲडजस्ट होत नाही त्यावेळेला ॲलर्जी ही तयार होत असते. कोणत्याही कारणानं आपल्याला ॲलर्जी होत असते. ॲलर्जी होण्याचं असं काही एक कारण फिक्स असं आपल्याला सांगता येत नाही. पण ज्याही वेळेला ह्या शिंका यायला लागतात किंवा ज्या वेळेला सर्दी होते त्यावेळेला जो पेशंट असतो किंवा ज्यालाही कणाला त्रास होतो तो खरोखर खूपच परेशान होतो. आणि त्याच्या त्या नाकातनं कंटिन्यू पाणी यायला लागतं, शिंका सुरू होतात, डोळे चोंतात, डोळ्यांमध्ये खाज आल्यासारखं होतं, डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. एक नवीन अनेक प्रॉब्लेम ह्या ॲलर्जिक सर्दीचे असतात आणि खरोखर हा एक खूपच त्रासदायक आजार आहे. पण मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये खूपच चांगल्या औषधं आहेत या ॲलर्जिक सर्दीसाठी. आणि माझा गेल्या 20-22 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव मी आपल्यासमोर सांगत आहे. तर त्यात असं आहे मित्रांनो की बऱ्याच लोकांना आपण औषधी घेतात लोक, पण बऱ्याच वेळेला काय करतात की काही दिवस औषधी घेतात, 15 दिवस औषध घेतात, महिनाभर घेतात आणि लगेच सोडून देतात. पण तसं नसतं मित्रांनो. होमिओपॅथी जर औषधं खायची असतील तर तुम्हाला काही दिवसापर्यंत जर औषधं घेतली तर तुमची इम्युनिटी जी आहे ती ॲटोमॅटिकली बूस्ट होईल. आणि ज्या वेळेला इम्युनिटी वाढणार आहे त्याच वेळेला तुमचा त्रास जो आहे तो मुळासकट जाणार आहे. बरेच लोक काही काही इलाज करून पाहतात की वरवरचं जे काही आहे ते करून बघतात. पण मित्रांनो, जी ॲलर्जिक सर्दी असते यासाठी तुम्हाला तुमची कंप्लीट कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री घेऊन तुमचं जे काही स्वभाव आहे, तुमचे लक्षणं काय आहे, कोणत्या वेळेला सर्दी वाढते, कशानं वाढते, कशी वाढते, सर्दीचा प्रकार कसा आहे, घट्ट आहे, पतली आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये विचारल्या जातात. आणि हे विचारल्यानंतरच तुमचं कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी औषध काढलं जातं. आणि यानुसारच तुम्ही ज्या वेळेला औषधे घ्यायला सुरुवात करता त्याच वेळेला तुमची ही जी सर्दी असते ती मुळातून कमी होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बा मी 2 दिवस गोळ्या खाल्ल्या किंवा 3 दिवस गोळ्या खाल्ल्या की मला बरं वाटलं की जाऊ द्या, सोडून द्या, आपण लगेच कंटाळा करतो. आणि त्यामुळं काय होतं की जी सर्दी आहे तर बार बार रिपीट 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 होत राहते आणि आपला जो त्रास आहे तो मुळासकट वाढतच चालतो, कमी मात्र निश्चित होत नाही. मित्रांनो, या ॲलर्जिक सर्दीकडं बऱ्याच वेळेला आपण दुर्लक्ष जर केलं तर त्यानुसार मग आपल्याला बाकीचे सुद्धा पुढे चालून प्रॉब्लेम होऊ शकतात, जसं की दम्मा आहे किंवा हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा बऱ्याच वेळेला थ्रोटशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत तर ॲलर्जिक सर्दीकडं दुर्लक्ष केल्यानं होत असतात. मित्रांनो, बऱ्याच वेळेला डोळ्याचे विकारसुद्धा आपल्याला काही पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो, या पद्धतीनं जर तुम्ही होमिओपॅथी पद्धतीनं जर औषधी जर घेतली तर निश्चितपणे या ॲलर्जिक सर्दीमधून कायमस्वरूपी तुम्ही मुक्ती पाहू शकता, मुक्ती मिळवू शकता. चला तर मित्रांनो, आज आपण मी तुम्हाला काही जनरल औषध जे आहे होमिओपॅथीचे तर ते मी तुम्हाला ॲलर्जिक सर्दीबद्दल सांगतो आहे. तुम्ही हे होमिओपॅथीच्या दुकानामध्ये जाऊन सहजपणे विकत घेऊ शकता आणि हे सहजपणे उपलब्ध पण असतात. चला तर मित्रांनो, आपण पहिलं होमिओपॅथीचं औषध बघूया. मित्रांनो, जर तुमची सर्दी खूप जुनाट असेल आणि थोडं जरी तुम्हाला ॲलर्जीच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर लगेच तुम्हाला सर्दी होत असेल, म्हणजे धुळीच्या कणाच्या सान्निध्यात गेलात किंवा धुराच्या सान्निध्यात गेलात, जाळ्यांच्या सान्निध्यामध्ये गेलात किंवा ज्या ठिकाणी असं खूप असं डस्टी वातावरण असतं, डॅम्प वेदर असतं, आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर जर तुम्हाला सर्दी होत असेल तर तुमच्यासाठी एक ॲलियमसिपा नावाचं एक औषध असतं होमिओपॅथीमध्ये. 30 पॉवरमध्ये तुम्ही काही दिवस जर घेतलं 2-3 महिन्यापर्यंत तुमची सर्दी जी आहे तर ती कमी होऊ शकते. जर तुम्हाला मुळातून बरं व्हायचं असेल तर कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरकडून तुमचं जे कॉन्स्टिट्यूशनल औषध आहे तर ते काढावं लागतं किंवा आमच्याकडून ऑनलाईन कन्सल्टेशन पण तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, पुढचं औषध मी तुम्हाला सांगतो आहे नक्सोमिका नावाचं. हे सुद्धा ज्याही कारणांमुळे तुम्हाला ॲलर्जी झालेली असते, जसं की तुम्ही तळलेलं खाल्ल्यानंतर तुम्हाला सर्दी होते किंवा शिंका यायला सुरुवात होतात, तळल्याचा वास आल्यानंतर शिंका येतात किंवा धुराचा वास आल्यानंतर शिंका येतात, जसं की सिगरेटचा स्मोकिंगचा वास आल्यानंतर शिंका सुरू होतात, तंबाखूचं खाल्ल्या वास आल्यानंतर शिंका सुरू होतात. अतिशय सेन्सिटिव्ह जे लोकं असतात, ज्या लोकांना आवाज सहन होत नाही, गोंधळ सहन होत नाही किंवा ज्या लोकांना असा खूप मोठा प्रकाश पण सहन होत नाही,
किंवा थोडा पण डिस्टर्बन्सेस सुद्धा सहन होत नाही अशा लोकांसाठी नक्समिका नावाचं जे औषध आहे होमिओपॅथीमध्ये, हे ॲलर्जिक सर्दीच्या लोकांसाठी खूपच चांगलं आहे. मित्रांनो, हे 200 पावरमध्ये फक्त 15 दिवसातून फक्त एकदाच घ्या. निश्चितपणे तुमची जी सर्दी आहे काही दिवसात कमी व्हायला लागेल. पुढचं औषध मी बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे आर्सेनिक 200 नावाचं. हे सुद्धा औषध जे आहे ॲलर्जिक सर्दीसाठी खूपच चांगलं मानलं जातं. बऱ्याच लोकांना सर्दी जी आहे थोडं काही झालं, वातावरण बदललं, म्हणजे ढगाळ वातावरण झालं किंवा लगेच स्वच्छ झालं, जसं हे वातावरण बदलेल तसं तसं त्यांना शिंका आणि सर्दीचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतो. बऱ्याच वेळेला धुराचं वातावरण झालं, डस्ट असेल किंवा धान्य निसताना जो कोंडा असतो तो जर नाकामध्ये गेला, किंवा बऱ्याच वेळेला स्वयंपाक करताना जे तेलाचा वास असतो किंवा पोळ्या करताना जर समजा त्याचे काही धूर असतो छोटाफार निघतो, तर अशा वेळेला लगेच शिंका सर्दी सुरू होते आणि दम लागायला सुरुवात होतो. अशा लोकांसाठी आर्सेनिक 200 जे औषध आहे अतिशय चांगलं आहे. मित्रांनो, हे औषधसुद्धा 2 थेंब फक्त 15 दिवसातून एकदाच घ्यायचे असतात. पण हे सुद्धा औषध कॉन्स्टिट्युशनल औषध आहे. तुम्ही जर एखाद्या चांगल्या डॉक्टरच्या सल्ल्यानं जर घेतलं तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर राहणार आहे. तरी पण तुम्हाला जर समजा एखाद्या ट्राय म्हणून जर करायचं असेल तर तुम्ही ह्या औषधाचा उपयोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही करू शकता. मित्रांनो, पुढचं औषध मी बोलणार आहे सबाडेला नावाचं. हे सबाडेलासुद्धा खूपच चांगलं औषध आहे. जो लोकांना एकदम वॉटरी सर्दी असते, नुसतं नाकातून कंटिन्यू पाणी चालू असतं आणि काही केला हे जे पाणी आहे थांबतच नाही, शिंका मात्र कंटिन्यू चालू असतात, डोळे लाल झालेले असतात, डोळ्यातून पाणी येतं, अशा कंडिशनमध्ये सबाडेला 30 नावाचं एक औषध आहे. अतिशय चांगलं औषध आहे होमिओपॅथीतील. तुम्ही काही दिवस वापरून बघितलं तर निश्चितपणे सर्दी निश्चितपणे कमी होऊ शकतो. पण हे सुद्धा कुठल्या तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा आमच्या सल्ल्यानं तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन आपल्याकडं उपलब्ध आहे. अतिशय वाजवी रेट्समध्ये आम्ही हे सगळं काम करतो आहे, कारण आम्हाला माहिती आहे सर्दीसाठी जे औषधं घेतात लोक खूपच परेशान झालेले असतात. अनेक औषधं घेऊनसुद्धा फरक पडत नाही. त्यावेळेला होमिओपॅथी एक रामबाण म्हणून काम करत असते. मित्रांनो, सर्दीचे जेही काही लोक आहेत, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल अशा लोकांसाठी होमिओपॅथी खरोखर एक वरदान पॅथी आहे. तुम्ही जर निश्चितपणे हे औषधं घेऊन बघितलं तर तुम्ही ह्या ॲलर्जीच्या प्रॉब्लेमपासून, ॲलर्जीच्या सर्दीपासून, निंका असेल, खोकला असेल, पाणी येत असेल किंवा दम लागत असेल, या कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल, तर या सगळ्या ॲलर्जिक प्रॉब्लेमपासून तुम्हाला होमिओपॅथी जी आहे तर सहजपणे मुक्त करू शकते. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सोबत बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.